सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंनी देखील आपला मतदानाचा हक्क आज सकाळीच येऊन बजावलाय. प्रणिती शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानासाठी आज सकाळीच आल्या. शिंदे कुटुंबानं सोलापूर शहरातल्या जागृती विद्या मंदिर या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. आणि यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे आणि जनतेनं आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असं आवाहन केलंय. मला वाटतं की मोदीजी आले परिणाम झाला नाही म्हणून योगीजींना बोलवलं परिणाम झाला नाही मग अजून बोलवले त्यांची वर जाण्यापेक्षा खाली खाली खालीच येत गेले. थँक्यू. तुम्ही पण सगळ्यांनी लोकशाही साजरी करा आणि मतदान. प्रणिती शिंदे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत कुटुंबासह त्यांनी मतदान केलं. भारताची ही निवडणूक म्हणजे हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि ह्या उत्सवामध्ये सर्व गरीब श्रीमंत लहान मोठे वयात आलेली सगळी ज्यांना अथॉरिटी आहे व्होटिंग करण्याची ते सगळे व्होटिंग करतील. मी एवढंच या ठिकाणी सांगेन की मतदारांनी त्यांनी प्रामाणिकपणानं उत्साहानं ह्या मतदानात सामील व्हावं आणि लोकशाही जिवंत ठेवण्याकरता प्रयत्न करावा. तर सुशील कुमार शिंदे यांची प्रतिक्रिया होती लोकशाही जिवंत करण्यासाठी आणि ठेवण्यासाठी आपण या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी सर्वसामान्यांनी झालं पाहिजे म्हणूनच मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे.